मागील 10 वर्षात नितीन गडकरींनी विकासाचे काम करून एक उंची गाठली आहे आणि याच भीतीपोटी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचे नेते निवडणूक लढण्यासाठी सज्ज दिसत नाही. काँग्रेसचे वरिष्ठ नेते काँग्रेसमधील आपला राजकीय रस्ता साफ करण्यासाठी विकास ठाकरेचा राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप भाजपचे धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे. तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, पण हे खरं आहे ज्या पद्धतीची राजकीय उंची नितीनजी गडकरी साहेबांनी मागच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात साध्य केलेली आहे आणि ज्या पद्धतीचं विकास कार्य नागपूर लोकसभेच्या मतदारसंघाच्या दृष्टीनं त्यांनी केलेलं आहे. नागपूर जे कालपर्यंत राज्याच्या आणि देशाच्याही नकाशावर नव्हतं, ते मेट्रोच्या रूपानं जागतिक दर्जावर नेण्याचं काम असेल, या शहरातली एम्स असेल, या शहरातली IIIT असेल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचं इन्स्टिट्यूट असेल किंवा मग नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी असेल, नॅशनल फायर कॉलेज असेल, सिम्बॉयसिस असेल, साईचं सेंटर असेल किंवा आता पुन्हा नव्यानं जागतिक दर्जाची KG to PhD पर्यंतची शाळा आणण्याचं काम असेल, ते गडकरी साहेबांनी अव्याहत केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर मिहान नव्या रूपानं टेकऑफ घेण्याच्या स्थितीमध्ये आत्ता आलेलं आहे. मला विश्वास आहे की नितीनजी गडकरी साहेबांनी मागच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं नागपूर शहराचा चौफेर विकास केलेला आहे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आणि आत्ताच्या राज्य सरकारच्या कार्यकाळामध्ये नागपूर शहरानं विकासाची जी उंची गाठलेली आहे ती उंची मागच्या 75 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणताही पक्ष किंवा कोणतंही नेतृत्व किंवा कोणत्याही पक्षाचं सरकार गाठू शकलेलं नाही. आणि या भीतीपोटीच आज काँग्रेस असेल किंवा मग महाविकास आघाडीचे कोणतेही नेते असतील ते माननीय गडकरी साहेबांच्या विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी सज्ज दिसत नाहीत.